आज जरा यहाँ संत भुजाजी महाराज पुण्यतिथि महोत्सव को शुरुआत हुई है। विदर्भ के पंढरपुर कहे जाने वाले श्री क्षेत्र आजनसरा में प्रति वर्षानुसार इस वर्ष भी पुण्यतिथि महोत्सव को रविवार 28 अप्रैल को शुरुआत हुई है। ये महोत्सव 5 मई तक आजनसरा श्री क्षेत्र में मनाया जाएगा। भुजाजी महाराज पुण्यतिथि महोत्सव की शुरुआत 28 अप्रैल के दोपहर की गयी। आजनसरा गांव सच्चे अर्थों से श्री संत भुजाजी महाराज और महान तपस्वी संत सोनामाई इन दोनों के पवित्र पद कमलों से पावन प्रसिद्ध स्थान है। 28 अप्रैल से 5 मई के दरमियान विभिन्न धार्मिक कार्यक्रम महोत्सव के रहते आयोजित किए गए हैं। पुण्यतिथि सप्ताह के रहते वाणी भूषण सुप्रसिद्ध भागवत आचार्य हरिभक्त परायण सुरेश महाराज बाकड़े की वाणी से भागवत कथा का आयोजन किया गया है। 5 मई को सुबह 9 से 12 बजे का कीर्तन, उसके बाद दोपहर 1 से 5 भव्य महाप्रसाद का आयोजन किया गया है। पुण्यतिथि महोत्सव के रहते भाविक भक्तों का जन सागर देखने को मिलने वाला है। इस मंदिर में अनेक भक्त मन्नत पूरी होने पर पूरन पोली का भोग चढ़ाते हैं। यह पूरन पोली बिना भोग अधूरा है। यहाँ की पूरन पोली जग प्रसिद्ध है। पुण्यतिथि महोत्सव के लिए श्री संत भुजाजी महाराज देवस्थान आजनसरा के विश्वस्त मंडल के अध्यक्ष डॉक्टर विजय पर्वत, धनराज मिश्राम उपाध्यक्ष, शिवदास पर्वत सचिव, राजेंद्र ढोरे सह सचिव, नामदेव गाढ़वे कोषाध्यक्ष एवं विश्वस्त मंडल, रमेश ठाकरे, रामाजी कोपरकर, विनोद आश्चनकर, श्रावण कासोरे, महेश कौसुरकर और श्रीमती शालिनी इखार पुण्यतिथि महोत्सव के रते अथक परिश्रम दे रहे हैं। संत भोजाजी महाराज पुण्यतिथि महोत्सव आजपासून जे आजनसरा इथे श्री क्षेत्र इथे सुरू झाले आहे। आपल्यासोबत आहे संत भोजाजी महाराज देवस्थानाचे अध्यक्ष डॉक्टर परबत साहेब, त्यांच्याशी आपण मला सांगा आज आजपासून उत्सवाला सुरुवात झाली आहे सर, तुमचं काय म्हणणं आहे, कसा उत्सव राहणार आहे, ह्या उत्सवात किती भाविकाची येण्याची शक्यता आहे? दिनांक 28/4/2024 या उत्सवाला आज सुरुवात झालेली आहे। 1955 या पुण्यतिथी उत्सवाला देवाजी महाराज म्हणून एक महाराजांचे भक्त होऊन गेले, त्या पुण्यात्मानी हे पुण्यतिथी महोत्सव सुरू केलेला आहे। 1955 हा अविरत तसा दरवर्षी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि यासाठी दूरदूरून भाविक भक्त लोक येतात, 1.5 ते 2 लाख भाविक भक्त इथे येतात। ऐकून या ज्या महोत्सवात आहे, या महोत्सवात वेगळं काय राहणार आहे, का महोत्सवात म्हणजे किती भाविक येण्याची शक्यता आहे, महोत्सवात वेगळंपण काय यावर्षी ठेवलेलं आहे का? वेगळेपण म्हणजे वारकरी लोकांचा हा आनंद असतो आणि भव्य दिंडी स्पर्धा हे आमचं एक पुण्यतिथी उत्सवाचं मुख्य आकर्षण असते। दिनांक 5 तारखेला रात्री भव्य दिंडी सोहळा असतो, रात्रभर दूरदूरून दिंड्या येतात, 250 ते 300 दिंड्या इथे उतरतात आणि या स्पर्धेमध्ये भाग घेतात। तसेच असंख्य लोक लोटांगण म्हणून इथून त्या दिंडीसोबत जातात आणि तो सोहळा पाहण्याजोगा असतो। 1.5 ते 2 लाख लोकांचा जनसमुदाय इथे भक्त लोकांचा असतो। यावर्षीचा समुदाय कसा राहील, म्हणजे तुम्ही भक्तांना काय निरोप देणार आहे किंवा काय आवाहन करणार आहे या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त? आवाहन म्हणजे श्री संत भोजाजी महाराज हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे। इथे वर्षभरात महिन्याला 5 ते 6 लाख लोक इथे दर्शनाला आणि स्वयंपाक घेऊन पुरणपोळीचा स्वयंपाक घेऊन येतात आणि हा हे लोक त्या सोहळ्याची वाट बघत असतात आणि हे वारकरी दिंडी जे भजनी मंडळ असतं ते सुद्धा या उत्सवाची वाट बघत असते। म्हणून ही एक पर्वणी आहे वारकरी संप्रदायासाठी आणि वारकरी संप्रदायासाठी हा एक मोठा उत्सव आहे। इथे आजपासून हरिभक्त परायण सुरेश महाराज बाकडे यांचं भागवत होणार आहे, सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 8 ते 11, आणि हा रोज हे भागवताचा आस्वाद आणि रसपान हे सगळे भक्त लोक दूरदूरून येऊन घेणार आहेत, हीच पर्वणी वारकरी लोकांसाठी आहे। एकूण जे महाप्रसादाचं मोठ्या प्रमाणात आयोजन जे आहे शेवटच्या दिवशी आहे, त्या महाप्रसादात काय आयोजन, काय भव्य आयोजनामध्ये म्हणजे किती क्षमतेचं महाप्रसाद राहतो? दिनांक 5 तारखेला महाकाला महाप्रसाद असतो, 12 वाजता काल्याचं कीर्तन होईल,
आणि त्याच्यानंतर महाप्रसादाला सुरुवात होईल. दरवर्षी तर 1.5 ते 2 लाख लोक येतात, याही वर्षी 1.5 ते 2 लाख लोक येतील असा एक अंदाज आहे. आणि एक नियोजित चांगल्या प्रकारचं गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि वारकरी जे तरुण मंडळी आहे, भजनी मंडळी आहे, बाहेरगावचे जे काही गणेश मंडळ आहे, दुर्गा मंडळ आहे, या सर्वांचं सहकार्यानं हा मोठा महाप्रसाद इथे संपन्न होणार आहे. सर्व लोक इथे श्रमदान करतात, झाडण्यापासून तर वाढण्यापर्यंत, स्वयंपाक बनवण्यापर्यंत ह्या सर्व हे सहकारी लोक, भक्त लोक, तरुण मंडळी यांचं सहकार्य असते. आणि हा सोहळा म्हणूनच पाहण्याजोगा असतो आणि इथे एक वेगळीच पर्वणी आणि वेगळंच चित्र इथं त्या दिवसाला आपल्याला दिसून येते. एकूणच आपण संत भोजाजी महाराज पुण्यतिथी उत्सवानिमित्त संस्थानाचे जे अध्यक्ष होते त्यांच्याकडून आपण उत्सव कसा राहणार आहे, त्या उत्सवात काय नवीन राहणार आहे किंवा उत्सव कशा प्रकारे साजरा केला जाणार आहे या संदर्भात माहिती दिली आहे. तरी भाविकांनी मोठ्या प्रमाणात या उत्सवात जे आहे भाग घ्यावा अशी जे संस्थानाचे अध्यक्ष आहे त्यांच्याकडून विनंती करण्यात आली आहे. एनबीसी न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येणूरकर की रिपोर्ट.